देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता 3 सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती आता चौकशी करणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश हे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिले होते. महाराष्ट्रातील भाजप सरकारच्या काळामध्ये जी फोन टॅपिंग झालेली आहेत त्या फोन टॅपिंग संदर्भात आता ही चौकशी होईल आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये ही समिती हा अहवाल जो आहे तो केलेला राज्य सरकारला सादर करणार आहे. 2015 ते 2019 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये फोन टॅपिंग प्रकरणाची ही चौकशी जी आहे ती केली जाणार आहे. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक भाजप नेत्यांच्या आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणींमध्ये सुद्धा वाढ होणार असल्याची शक्यता सध्या निर्माण झाली आहे. खरं तर यंदाचं पावसाळी अधिवेशन जरी 2 दिवसांचं झालं असलं तरी ते अनेक मुद्द्यांनी चर्चेत राहिलं. विशेष करून फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजलेला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. 2016 ते 2017 राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर त्यांचा फोन अमजद खान नावाने टॅप करण्यात आला आणि हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आलं यामागचा सूत्रधार कोण याची चौकशी करण्याची मागणी सुद्धा नाना पटोलेंनी सभागृहात केली होती. अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याचं दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला, नंबर माझा आणि अमजद खान असं मुस्लिम नाव ठेवण्यात आलं, मुस्लिम धर्मांचं नाव देऊन हिंदू मुस्लिम वाद निर्माण करून राजकारण करायचं होतं काय, त्याच पद्धतीने त्यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. आणि ही जी प्रवृत्ती आहे ती अत्यंत धोकाची घंटा आहे असं म्हणत लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बर्बाद करण्याचं काम करण्याचा हा प्रयत्न आहे असा घाणाघात सुद्धा नाना पटोले यांनी केलेला होता. नाना पटोलेंच्या आरोपांनंतर दिलीप वळसे पाटील जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये विशेष लक्ष घातलेलं होतं आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की फोन टॅपिंग करणं हे गंभीर प्रकरण असून या संदर्भातली रितसर परवानगी जी आहे ती घेणं सुद्धा आवश्यक आहे. मात्र या प्रकरणांमध्ये ती घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच पार्श्वभूमीवरती एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याची माहिती घेऊ असं आश्वासन सुद्धा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिवेशनामध्ये दिलेलं होतं आणि त्याच आश्वासनाची पूर्तता सध्या झालेली दिसतेय. कारण देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये अनेक जणांनी आमचे फोन टॅप झाले असा आरोप केलेला होता आणि त्याच पद्धतीने आपल्यावरती दबाव सुद्धा आणण्यात आला असा आरोप केलेला होता. त्या पार्श्वभूमीवरती आता महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी या ठिकाणी कंबर कसलेली पाहायला मिळते. या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता सध्या निर्माण झालेली पाहायला मिळते. त्यामुळे आता हे फोन टॅपिंग प्रकरण राज्याचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला घेऊन जाणार हे पाहणं महत्वाचं असेल. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी एसडब्ल्यू न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूज चे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूज वर. पता है इन सब लोगों में एक चीज कॉमन है, गेस करिए क्या? नहीं पता, चलिए एक हिंट देती हूँ, ये सब आपके परिवार से जुड़े हैं. अरे फिर भी नहीं पहचाना आपने इन्हें? चलिए कोई बात नहीं, वैसे भी ये लोग पर्दे के पीछे ही तो काम करते थे. इन सब की डेथ हो गई है कोविड से, ताकि आप और आपका परिवार सेफ रह सके. और यही तो है परिवार का मतलब, अपनों की रक्षा करना. जो हमारे लिए जान दे सकते हैं वो अपने सगे नहीं तो फिर कौन है? मुंबई पुलिस.